आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीत डॉक्टर संजय सांस्कृतिक केंद्रात वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील करणार मार्गदर्शन. कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून 10वी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं असं शिबिर नृसिंहवाडी येथील डॉक्टर संजय सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलं जात आहे अशी माहिती सुशांत पाटील यांनी दिली. नमस्कार, मी सुशांत संजय पाटील. आज आपल्या समोर यायचं कारण म्हणजेच की या आपल्या संजय सांस्कृतिक हॉलमध्ये नृसिंहवाडीमध्ये आपला 7 एप्रिलला सकाळी 10:30 कार्यक्रम होणार. त्या कार्यक्रमामध्ये कोल्हापूरचे महानिरीक्षक म्हणजेच माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब हे इथे येणार आहे. मी खास त्यांना शिरोळ तालुक्यात बोललेलो आहे. ह्याच्या अगोदर ते कधी इथं आलेलं नाही, त्यांचं कधी व्याख्यान किंवा त्यांचा कार्यक्रम कधी अगोदर झालेलं नाही. म्हणून मी खास त्यांच्याकडे गेलो. त्यांना मी सांगितलं की साहेब आपण इथे यावे, इथं शिरोळ तालुक्याच्या स्टुडंटसाठी, त्यांच्या म्हणजे कॉलेजच्या स्टुडंटसाठी 10वी 11वी 12वी त्या पुढे त्या स्टुडंटसाठी आपण व्याख्यान ठेवतो, एक लेक्चर ठेवतो त्यांच्यासाठी की सक्सेस त्यासाठी आपण काय करू शकतो. म्हणजे मी एक टॉपिक घेतला आहे की सिक्रेट ऑफ सक्सेस, की सक्सेससाठी आपण काय करू शकतो, आपण आपल्याला काय काय करावं लागते, कशी मेहनत करावं लागते, काय करावं लागते, त्यावरती मी त्यांचं एक 1.5 तासाचं व्याख्यान ठेवलं, लेक्चर ठेवलं. ते प्लस माझे वडील डॉक्टर संजय दादा पाटील साहेब ते पर्यंत मार्गदर्शन करणार आहे. तर हा कार्यक्रम मी स्टुडंटसाठी ठरवलेला आहे, विद्यार्थ्यांसाठी की मुद्दामून आपण इथे या, सर्व शिरोधारी सर्व विद्यार्थी आपण इथे या, आपण त्यांच्या विश्वास नांगरे पाटील साहेबांना त्यांचं व्याख्यान ऐका, त्याने काय म्हणतात काय नाही, मोटिवेशनल आहेत ते. आपण या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला मार्गदर्शन फार गरजेचं आहे की आपण पुढे जाऊन आपण काय करावे काय नाही करावे हे ते स्वतः तुम्हाला सांगतील की आपल्याला कुठल्या फील्डमध्ये कसं जावे, काय करावे, त्यात कशी मेहनत करावी, आपल्याला काय कुठले क्वेश्चन असतील, आपल्याला काय प्रश्न असतील आपल्या डोक्यामध्ये, आपल्याला त्यांना काय विचार, ते आपण खुल्या मनाने आपण त्यांना विचारू शकतो. म्हणून मी एक सेशन असं ठेवलेलं आहे की आपण एक ओपन हाऊस टाईप, की आपण तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील असं असं करा काय नाही करा, हे आपण ओपन हाऊस टाईप आपण ठेवलेलं आहे. तर येत्या 7 एप्रिलला आपण इथे या 10:30 आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. सुशांत मला एक सांग, इतकी चांगली कल्पना तरुणांच्यासाठी तरुणींच्यासाठी, ही जी कल्पना तुझ्या सांस्कृतिक हॉलमध्ये ठेवलेली आहे, हा उद्देश तुला पटलाच कसा, ही कल्पना तुला सुचली कशी? ॲक्च्युली कसं झालं, मी तालुक्यात अख्ख्या ठिकाणी फिरलो. कसं की त्यांना आपल्या तालुक्यात शिरोळ तालुक्यामध्ये स्टुडंट आपल्या यूथसाठी त्यांना काय माहितीच नाही आपण पुढे जाऊन काय करू, आपल्या मार्गदर्शन त्यांना नाही आहे की आपण पुढे जाऊन कुठे जाऊ काय करू, सक्सेससाठी आपण काय कुठल्या फील्डमध्ये कसं जायचं काय करायचं. तर मी मुद्दा पण मार्गदर्शनसाठी की फक्त आपण यूथसाठी एक मार्गदर्शन किंवा एक आपल्या मुलांसाठी एक पुढे जाऊन काय करावे काय नाही करावे त्यासाठी हे यासाठी मी त्यांना सांगितलं की आपण या इथं, आपल्या इथं कधी कार्यक्रम झालेला नाही आहे शिरोळ तालुक्यामध्ये, या आणि कार्यक्रम फक्त स्टुडंटसाठी घ्या. की स्टुडंटला फक्त एक तुम्ही मोटिवेशन सांगा की असं करा नाही करा, आणि आपल्याला माहिती आहे आपले आयकॉन आहेत, त्यांना बरेच फॉलोअर्स आहेत, बरेच जण त्यांना मानतात, म्हणून त्यांना मी सांगितलं आपण या आणि कार्यक्रम. इतक्या तरुण वयातला चांगला असा होतकरू, पोलीस खात्यातला गृह खात्यातला चांगला तरुण महानिरीक्षक तुम्ही या आमच्या तालुक्यामध्ये आणताय, तुम्हाला असं किती वाटतंय की किती कॉलेजचे तरुण आणि तरुणी या कार्यक्रमाला जमतील? मला वाटते की जेवढे तालुक्यामध्ये कॉलेजेस आहेत, जेवढे 10वी 11वी 12वी त्या पुढे पण, ते सर्वजण मला वाटते की इथे येतील, गर्दी करतील, कारण त्यांचं नावच असं आहे की त्यांना नावावरती माणसं यायला हे, म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये कागलमध्ये कार्यक्रम झाला, त्या कागलकारांना 4,000 मुलं गोळा झाली, मुलं मुली, फक्त त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. मला वाटते की मला काय सांगायची गरज नाही त्यांना, म्हणजे असं मी काय ॲडव्हर्टाईजमेंट करायची पण एवढी गरज नाही आहे, त्यांच्या नावावरतीच एवढी माणसं मुलं येतील की मला थोडं मोर देणं माझ्यासाठी फार म्हणजे सॅटिस्फॅक्ट हे आहे, ते एवढे मुलं येतील. विश्वासराव नांगरे पाटील आता शिरोळ तालुक्यामध्ये तुमच्या या संजय डॉक्टर संजय या तुमच्या सांस्कृतिक हॉलमध्ये येणार, यासाठी प्रसिद्धी माध्यम म्हणून तुम्ही काय काय करत आहात, तरुण किती तरुण तुम्ही तालुक्यामध्ये पाठवणार आहात? मी स्वतः सर्व कॉलेजेसमध्ये जातो, सर्व कॉलेजच्या प्रिन्सिपल असू देत, त्यांचे जे डायरेक्टर असू संचालक असू देत, त्यांना मी स्वतः भेटतो आहे, त्यांना मी माझा पॅम्पलेट देतो आहे, निमंत्रण पत्रिका देतो आहे की असा असा विषय आपण सगळ्या सर्व स्टुडंटना या तारखेला तुम्ही इथं पाठवा. आणि मला त्यांच्या कॉलेजच्या बाहेरही मी होर्डिंग वगैरे लावतो आहे, त्यांच्या म्हणजे आमची स्टाफ मेंबर आहे, त्यांना सांगतो आहे की तुम्ही जावा मुलांना तिथे जाऊन क्लासरूममध्ये सांगा असा असा विषय, तुम्ही या कार्यक्रमाला. मला वाटते नावावरती फार विश्वास नांगरे पाटील साहेबच नावच एवढं आहे, मला काय सांगायची गरज नाही. शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर डॉक्टर संजय सांस्कृतिक केंद्र खूप छान उभारण्यात आलं आहे, येथेच मार्गदर्शन आयोजित केलं जाणार आहे. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार.